बाळ झाल्यावर त्या तान्ह्या बाळाला घरी ठेवून ऑफिसला जाणं म्हणजे आईसाठी मोठं दिव्य असतं. पण तरी अनेक जणी बाळाला ठेवून ऑफिसला जातात किंवा त्यांना जावं लागतं. या सगळ्याची नव्यानं तर चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलंय म्हणजे शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतची बाष्कळ बडबड. तिच्या या बडबडीनंतर अनेकांनी तिला खडे बोलही सुनावलेत. मीरा राजपूत शाहिद कपूरची बायको या व्यतिरिक्त तिची वेगळी अशी ओळख नाही. ती काही महिन्यांपूर्वी आई झाली. महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमात ती मातृत्वाबद्दल भरभरून बोलत होती. आपली मतं जाहीर करण्याच्या नादात आपण काय बोलून गेलो याचं भानच तिला राहिलं नाही. गृहिणी आणि वर्किंग मदर्स अर्थात काम करणाऱ्या माता यांची तुलना मीरा करत होती. कुत्र्याचं पिल्लू ठेवून जावं तशा वर्किंग मदर्स त्यांच्या बाळांना घरी सोडून जातात असं वक्तव्य तिनं केलं. I love being at home. I love being a mother to my child. I wouldn't have it any other way. I wouldn't want to spend 1 hour a day with my child and rush off to work. Why did I have her? She's not a puppy, you know. I mean, I want to be there for her as a mother. I wouldn't... seeing her grow up has... cannot be quantified. मीरा च्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. मीराला उत्तर देण्यासाठी 3 वर्किंग मदर्सनी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलंय. अमृता, दीप्ती आणि रोहिणी अशी या तिघींची नावं आहेत. प्रिय मीरा, आम्ही तिघी जणी वर्किंग मदर्स आहोत. आम्ही तिघीही आपापल्या कार्यालयीन संस्थांमध्ये यशस्वी आणि उच्च पदावर आहोत. बाळ झाल्यावर काम करणं हा आमचा निर्णय होता. आम्हाला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आहे आणि आमच्या कामाचा आम्हाला अभिमानही आहे. आम्ही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आज जे काही कमवलंय ते स्वतःच्या मेहनतीनं आणि हुशारीनं. आर्थिक स्वातंत्र्य हा सुद्धा आमच्या लेखी महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही 21 वर्षांच्या झालो त्यानंतर आमच्या मेंदूला खाद्य हवं असतं. रोज नवी आव्हानं पेलायला आम्हाला आवडतात. आम्ही जे शिक्षण घेतलं त्याचा उपयोग व्हावा ही आमची इच्छा आहे. आमची मुलं मोठी होतील त्यावेळी त्यांनाही आम्ही आदर्श आई आहोत असं वाटेल. घरचं सगळं काम यशस्वीपणे करणारी आई, ऑफिसमध्ये रोज नवी आव्हानं पेलणारी आई, ऑफिसमध्ये एखादा दिवस वाईट गेला म्हणून घरी येऊन रडणारी पण दुसऱ्या दिवशी हसत हसत ऑफिसला जाणारी आई पाहायला त्यांना नक्कीच आवडेल. आमचं यश आणि अपयश यांच्यामधून आमचं मूलही शिकत असतं. आम्हीही काम केलं तर मुलांना आणखीन चांगली जीवनपद्धती देऊ शकू. सुदैवानं आम्ही तिघी चांगल्या पगाराची नोकरी करतो पण बऱ्याच जणी एवढ्या नशिबवान नसतात. त्यांना 3 महिन्यांच्या तान्ह्या बाळाला ठेवून जावं लागतं. बाळ आजारी आहे म्हणून रात्रभर उशाशी जागत बसलेल्या कित्येक जणी दुसऱ्या दिवशी न चुकता ऑफिसला जातात. त्यामध्ये त्यांची किती ओढाताण होते याची कल्पना तुला नाही. पण ती आई स्वतःसाठी कधीच सुट्टी घेत नाही. मूल आजारी पडलं, त्यांच्या शाळेचा कार्यक्रम असेल तर सुट्टी राहू दे म्हणून सगळ्या सुट्ट्या मुलांसाठी राखून ठेवल्या जातात. ज्या गृहिणी आहेत त्यांचाही आम्ही आदर करतो. घरी राहणं हा त्यांचा निर्णय आहे किंवा त्यांना घरी राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याबाबतीत आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या कुटुंबियांनी आम्हाला आमच्या निर्णयास साथ दिली. मीरा, तुला एकच सांगणंय, उगाच काय चूक काय बरोबर ते तू ठरवू नकोस. आपण सगळ्या महिला आहोत आणि माताही आहोत. जी परिस्थिती आहे त्यात आपण सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना खुश ठेवण्याचा आपला मनोमन प्रयत्न असतो. त्यामुळे एकमेकांच्या टीकाकार होण्यापेक्षा एकमेकांच्या चिअर लीडर्स होऊया. या तिघींशिवाय अनेकांनी मीराला तिच्या वक्तव्याविषयी खडे बोल सुनावलेत. मुळात मीरा तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली आहे. 10,000 ड्रेस आणि 2 लाखांचे दागिने घालून स्टेजवर बसून फेमिनिझमवर बोलणं आणि होममेकर अर्थात गृहिणी होणं तुलनेनं खूप सोपं आहे. पण काळजाचा तुकडा घरी ठेवून 12 तास ऑफिसच्या कामासाठी द्यायचे त्यासाठी वाघणीचं काळीज लागतं. अशा लाखो वाघणी आजूबाजूला बघायला मिळतात. फक्त त्यासाठी मीरा राजपूतनं डोळे उघडे ठेवायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.